तुम्ही हा रिव्हर्स चार्ज बघा, हा कधी आला? हा 1/4/2019 आला. जे बदल झाले ग्रेटर प्रमोटरसाठी यात हे लागू झालं. आता परत तुम्ही हे जे मी दिलं इकडे एक्झम्पशनमध्ये काय केलं आहे, त्याला कंडिशनली ही लेवी येतो. जर सी सी येईपर्यंत सगळे फ्लॅट विकले तर मग ही लेवी होत नाही, एकदम होतो. आणि जर का तो सगळे फ्लॅट विकण्यात सफल नाही झाला तर मग व्हॅल्यू कशी काढायची आणि मग टाईम ऑफ सप्लाय काय असेल, टाईम जमा कधी करायचा, मग तुम्हाला संबंधित त्या प्रोव्हिजन बघायला लागतं. इकडे रिव्हर्स चार्जमध्ये बदल झाला त्या नोटिफिकेशनप्रमाणे, त्याचप्रमाणे एक्झम्पशनला मी गेलो तर ठीक आहे, बघून सांगतो मी काय कुठे दिलं आहे का जंक्शनचा नंबर. मी सगळीकडे हे रेफरन्स दिले, नोटिफिकेशन नंबर काय आहे तिथे पण दिलंय, रेट कुठं आलंय. ठीक आहे, बघा लॉटरी घेतलेलं आहे, लॉटरीमध्ये रिव्हर्स चार्जमध्ये आहे. तर परत मी इकडे येतो, ठीक आहे, करू कंटिन्यू ना. फॉरेन करन्सी इन्क्लुडिंग मनी चेंजिंग. आता याच्यामध्ये दोन मेथड आहेत कशा प्रकारे व्हॅल्यू काढायची. जसं आपलं कसं आहे, आपण एक नॉर्मल बघतो की सेक्शन 9 घेतला जातो आणि दुसरं कंपोजिशन स्कीमप्रमाणे, तसं ह्यात पण एक वेगळ्या प्रकारे टॅक्स इंट्रीमेंट करता येतो. दोन मेथड आहे. पहिली मेथड कशी आहे, पहिल्या मेथडमध्ये असं आहे की पहिल्या मेथडमध्ये पण दोन केस आहेत. एक केस अशी आहे की ज्यामध्ये ट्रान्झॅक्शन वेअर वन ऑफ द करन्सी एक्सचेंज इन इंडियन रुपीज, डॉलर आणि पाऊंड एक्सचेंज केले तर मेथड केस टू बघा मग मेथड वनमध्ये. पण जर इंडियन रुपीज दिले आणि फॉरेन करन्सी घेतली तर मेथड वनमध्ये केस वनमध्ये कशी व्हॅल्यू काढायची, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज डिफरन्स बिटवीन बाईंग रेट ऑर सेलिंग रेट ऑफ करन्सी अँड आर बी आय रेफरन्स रेट फॉर दॅट करन्सी ॲट द टाईम ऑफ एक्सचेंज मल्टीप्लाइड बाय टोटल युनिट ऑफ फॉरेन करन्सी. मी काय सांगतो कसं आहे, आता याच्यामध्ये बघा एक्झाम्पल की आर बी आय रेफरन्स रेट जो आहे हा 10 mila 75 rupees बरोबर आहे. ऑन 10 मे $100 आर सोल्ड बाय मिस्टर दास, केवढा विकले 74 विकले 74 rupees. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला $100 पाहिजे. आता $100 जर 7400 रुपयाला हा काय आहे
आरबीआय रेफरन्स रेट आहे 74 रुपये, म्हणजे $100 7,400 हा रेटप्रमाणे पडत असतील. आणि तुम्ही जर एखाद्याला बोललात की मला $8 पाहिजे, तर तो काय बोले रेट 74 आहे, मी 75 घेईन, म्हणजे 100 जिंक झाले 7,500 झाले, बरोबर ना. त्याला 7,400 पडत असेल तर तो 7,500 तुमच्याकडनं घेईल आणि तुम्हाला $100 देईल. तर ह्यातला डिफरन्स किती आहे? 75 मायनस जर 75 रुपीज हा रेट आहे, मार्केटला विकायचा 75 आणि रेट किती आहे 74, युनिट किती आहे 100, म्हणजे इथे 74 × 100 केले तेव्हा किती आले 7,400. आरबीआय रेफरन्स रेट 75 आहे, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन दिस केस किती येईल? 75 − 74 केले किती आले 1 × 100, म्हणजे व्हॅल्यू जी आली ती आली 100. ही काय व्हॅल्यू ऑफ सप्लाय? हे त्याचं मार्जिन आहे 1%. आणि जर का इथे आरबीआय रेफरन्स रेट जर उपलब्ध नसेल तर हे 7,400 कलेक्ट केले 1% 7,400 द आरबीआय रेफरन्स रेट नॉट अवेलेबल, तर मग 1% ऑफ 74 × 74 हे व्हॅल्यू ऑफ सप्लाय. हाउएव्हर इफ आरबीआय रेफरन्स रेट फॉर करन्सी इज नॉट अवेलेबल, देन व्हॅल्यू ऑफ सप्लाय 1% ऑफ द ग्रॉस अमाऊंट ऑफ इंडियन रुपीज प्रोव्हाइडेड रिसिव्ड बाय द पर्सन चेंजिंग द मनी. आता जर एखाद्याने डॉलर घेतले $100, तो विकायला गेला, किती रुपये मिळतील त्याला? घेताना घेतले 7,500 आणि तो विकायला गेला, रेट किती 74 आहे ना. परचेस करणारा काय बोलेल? 74 मला आशिवाय मिळतात, म्हणजे मला 7,300 पाहिजेत, म्हणजे 73 रुपये रेट तो देईल. मी विकत घ्यायला गेलो तर 75 रुपये आणि विकायला गेलो तर 73 रुपये. डिफरन्स रेट काढायचा आहे बाईंग आणि सेलिंगमधला. बिझनेस दोन्ही आहे ना त्याचा, की विकत घ्या आणि विका दोन्ही आहे. दोन्ही पुस्तकं विकत घेणारे असतात, तुम्ही दोन्ही पुस्तकं त्यांना द्यायला गेलात तर 50% किंमत आणि विकत घ्यायला गेलात 70% किंमत मागतात, तसंच आहे, बरोबर ना. त्यांना फायदा काय? जेव्हा ते दुसऱ्याकडनं घेतील आणि दुसऱ्यांना विकतील त्यात त्यांना मार्जिन राहिलं पाहिजे ना. मग जो डिफरन्स आहे तो व्हॅल्यू ऑफ सप्लाय, डिफरन्स जो आहे तो व्हॅल्यू ऑफ सप्लाय, कळलं एवढं. ट्रान्झॅक्शन वेअर नायदर ऑफ द करन्सी एक्सचेंज इन इंडियन रुपीज नाही आहे, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज 1% ऑफ द लेजर ऑफ द टू अमाऊंट्स. आता कसं काढायचं बघा, एक $9,000 आर कन्व्हर्टेड इंटू UK pound 4,500. आता ह्या केसमध्ये दोघांचाही, म्हणजे डॉलरचा आणि पाऊंडचा, दोघांचा पण आरबीआय रेफरन्स रेट इथे माहीत असणं गरजेचं आहे. आरबीआय रेफरन्स रेट ॲट दॅट टाईम फॉर $74 पर $74 आणि UK pound 98 पर UK pound. आता याप्रमाणे ह्या केसमध्ये नायदर ऑफ द करन्सी एक्सचेंज इंडियन रुपीज आहे, मग इथे व्हॅल्यू कशी काढायची? 1% ऑफ द लोअर ऑफ द फॉलोइंग. आता इथे $9,000 × 74 किती आले 4,41,000 आणि दुसरं UK pound 4,500 × 8,98 आहे 6,66,000. मग यातले लोअर किती आहे? 4,41,000. 1% ऑफ द लेजर ऑफ द टू अमाऊंट द पर्सन चेंजिंग द मनी वूड हॅव रिसिव्ड बाय कन्व्हर्टिंग. इथे आरबीआय रेफरन्स रेट पाहिजे एनी ऑफ द टू करन्सीज इंडियन रुपी, दोन्हीमधला लोअर किती आहे 4,41,000. मग 4,410 1% काय झाली व्हॅल्यू ऑफ सप्लाय. इंडियन रुपीज नाही घेतले, एका हाताने डॉलर घेतले दुसऱ्या हाताने पाऊंड दिले, किंवा पाऊंड घेतले डॉलर दिले. या केसमध्ये आरबीआय रेफरन्स रेटने रुपीजमध्ये कन्वर्ट करा दोन्ही, पाऊंड आणि डॉलर, आणि त्यातली जी व्हॅल्यू कमी आहे लोअर आहे त्याच्या 1% जी अमाऊंट येईल ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे.
कन्वर्ट बोथ द करन्सीज इन इंडियन रुपीज बाय अप्लाइंग आर बी आय रेट आणि मग व्हॅल्यू ऑफ 1% ऑफ लोअर ऑफ अबोव अमाऊंट एवढंच आहे. आता मेथड दुसरी, पहिली मेथड बघितली आपण, दुसरी मेथड आहे म्हणजे ज्या वेळेस हा बिझनेस जो करतो त्याला चूज करायला लागतं, द पर्सन सप्लाईंग द सर्व्हिस मे ऑल्सो एक्झरसाइज द फॉलोइंग ऑप्शन बेस्ड ऑन द स्लॅब रेट. एक स्लॅब रेट आहे, ॲसर्ट ऑन द व्हॅल्यू ऑफ सर, आणि एकदा का ऑप्शन तो घेतला कॅनॉट विड्रॉ इट ड्युरिंग द रिमेनिंग पार्ट ऑफ द फिनान्शियल. एका वर्षामध्ये तोच ऑप्शन त्याला जो ऑप्ट केला आहे तो वर्षभर तोच ठेवायला लागतो. दुसरी पद्धत कशी आहे की 1,00,000 रुपयापर्यंत करन्सी एक्सचेंज केली आणि अप टू 1,00,000 रुपये घेतले तर मिनिमम 250 रुपये लागतीलच. 250 रुपये घ्यायचेच आहेत किंवा 1% ऑफ द ग्रॉस अमाऊंट ऑफ करन्सी एक्सचेंज. 1% ग्रॉस अमाऊंट किती होईल? आता 1,00,000वरती जर मी 80,000ची जर का अमाऊंट कॅश घेतली किती होईल? 1% 800 रुपये होतील ना. मग 800 रुपये किंवा 250 विचारी हायर. पण जर 10,000 दिले 1% किती होतील? 100 रुपये. मग 100 किंवा 250 जास्त काय? म्हणजे 250 रुपये मिनिमम द्यायचेच आहे आणि मॅक्झिमम जर 250 वरती अमाऊंट गेली तर 250. हा पहिला स्लॅब आहे. 1,00,000च्या वरती अमाऊंट गेली 10,00,000पर्यंत असेल तर सेकंड स्लॅब. आता पहिल्या 1,00,000ला 250 रुपये तर फिक्स आहेत ना. मग 1,01,000 ते 10,00,000 एवढी अमाऊंट असेल त्याच्यावरती 0.50% काढ. ओके, 1,00,000 सोडून द्या तर 1,00,000वरती 250 रुपये आहेतच. म्हणजे 1,00,000वरती 1% काढले तर 1,000 रुपये येतील ना. म्हणून तरी पहिले 1,000 घेतले प्लस जर 3,00,000 आहेत मायनस 1,00,000 होतील म्हणजे 2,00,000वरती किती काढायचे? 0.50. कळतं की नाही कळलं? तेच तिसरं, 10,00,000च्या वरती अमाऊंट गेली तर बघा आता 9,00,000वरती 0.50 9,00,000वर काढले तर ते 4,500 येतील. इथे 1,000 येतील पहिल्या 1,00,000वरती 1%, पुढच्या 9,00,000वरती 0.5%, म्हणजे हे झाले 5,500. मग 5,500 10,00,000च्या वरती जी अमाऊंट येईल त्याच्यावरती 0.1% आणि एकूण अमाऊंट जर 60,000च्या वरती गेली तर मग 60,000 घे. 60,000च्या वरती अमाऊंट नाही घ्यायची. युनिट जर 10,000 घेतले आता 1% पहिल्या 1,00,000ला किती येतील? 1,000 किंवा 250. ओके, मग इथे त्याप्रमाणे पहिल्या 1,00,000ला 1,000 आले आणि 6,40,000वरती 0.5%, 3,200 अशा प्रकारे 4,200 काय येईल व्हॅल्यू ऑफ साठ. काही नाही ना, सोपं आहे ना. दोन्ही मेथड काढला, फक्त ऑप्शन हाच आहे की जो हा व्यवसाय करतो ही सर्व्हिस देतो त्याला वर्षभर 2 पैकी 1 ऑप्शन, म्हणजे एकदा सोयीस्करप्रमाणे पहिला वापरा मग दुसरा वापरा असं नाही. जो एकदा ऑप्ट केला तो वर्षभर ठेवायला लागेल, मग तो नेक्स्ट इयर चेंज करू शकतो. एअर ट्रॅव्हल एजंट जे असतात त्यांनी जर तिकीट बुकिंग केलं जी फ्लाईट भारतामध्येच कुठे जाणार आहे, मी मुंबई टू दिल्ली आहे, हे काय झालं डोमेस्टिक. तर डोमेस्टिक असेल तर 5% ऑफ बेसिक फेअर व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस ऑफ बुकिंग ऑफ तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल बाय एअर ट्रॅव्हल एजंट इज 5% ऑफ बेसिक फेअर इन केस ऑफ डोमेस्टिक ट्रॅव्हल अँड 10% ऑफ बेसिक फेअर इन केस ऑफ इंटरनॅशनल ट्रॅव्हल. आता जे तिकीट असतं ना त्या तिकीटावरती कसं डोमेस्टिक बुकिंग आहे, बेसिक फेअर किती आहे एक अमाऊंट आहे,
अदर चार्जेस आहेत, टॅक्सेस आहे, एकूण मिळून व्हॅल्यू ऑफ तिकीट एवढं होईल. पण बेसिक फेअर जे असतं त्याच्यावरतीच कमिशन दिलं जातं कोणाला, एजंट. त्याला कमिशन किती पण दिलं असेल, जेवढा बेसिक फेअर आहे त्याच्या, जर डोमेस्टिक ट्रॅव्हल असेल तर बेसिक फेअरच्या 5% काय असेल, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस. याच्यावर जीएसटी कोण जमा करेल? तुम्ही जर कमिशन एजंट असाल, तुम्हाला तुम्ही तिकीट बुकिंग केलं, तुमचं जर ॲग्रीगेट टर्न ओव्हर 20 लाखाच्या पुढे असेल, ह्यात रिव्हर्स चार्ज नाही आहे ना, फॉरवर्ड चार्ज आहे, पेशंट तुम्हाला घ्यायला लागेल. मग तुमचा प्रश्न असा आहे की मी जीएसटी किती वेळ ती भरू, बरोबर आहे? मी बुकिंग केलं, बुकिंग केलं तर मला संपूर्ण एवढे पैसे मिळाले, तर एवढ्या पैशावरती काय जीएसटी भरायचं आहे असं आहे. प्लस ते तिकीट बुकिंग केलं, तिकिटावरती अमाऊंट आहे जीएसटीची, फक्त माझं काम काय की मला कमिशन मिळणार आहे. मी सप्लायर येत नाही हा, सप्लायर तर ती एअर ट्रॅव्हल कंपनी जी असेल, विमान कंपनी, ती जीएसटी घेणार आहे. मी त्यांना तिकीट बुकिंग करायला कस्टमर दिलं, म्हणजे मी सर्व्हिस दिली. मग ह्यांची व्हॅल्यू कशी काढायची, त्याकरता ह्यांना हा ऑप्शन दिला की अदर तुम्हाला जेवढं कमिशन मिळालं त्याच्यावर जीएसटी भरा. किंवा मग जी बेसिक फेअर आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, डोमेस्टिक सप्लाय केला तर 5% आणि जर बुकिंग केलं इंटरनॅशनल तर 10%. म्हणजे इथे ही जी व्हॅल्यू येते याच्या 5% आणि ही जी व्हॅल्यू येईल याच्या 10%, जेवढी व्हॅल्यू येते तेवढा व्हॅल्यू ऑफ सप्लाय त्याने दिलेला आहे, त्याच्यावर त्यांना जीएसटी द्यायचं आहे. मे बी त्यांना हे बुकिंग करायचे 5 लाख मिळत असतील, त्यांना सोयीस्कर ऑप्शन कुठला आहे, हा ऑप्शन त्यांना सोयीस्कर आहे की याच्यावर 10% जीएसटी तुम्ही भरा, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय याच्यावर जीएसटी भरा. ओके, बेसिक फेअर एवढी अमाऊंट आहे, 5% एवढे होतात आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय इंटरनॅशनल बुकिंग झाली त्याच्यावरती एवढे, एकूण त्यांचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय 36,733 होईल. हे बघा, हे हे आहे मगाशी, मला हे मिळत नव्हतं, 41A आणि 41B. लँड ओनर आणि डेव्हलपरमधला जो काय व्यवहार आहे, जर त्यांनी सगळे फ्लॅट विकले तर मग एक्झम्प्शन आहे. ओके, लॉंग टर्म लीजवर दिले की डेव्हलपमेंट राईट्स दिले आहेत, आता बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिस बघा, याचलं एक्झम्प्शन काय, इंटरेस्ट पैसे इन्व्हेस्ट केले. म्हणजे जर का मी एखाद्याला पैसे दिले तर तो काय करतो, ते पैसे कुठे वापरतो आणि त्यातनं आणखीन पैसे अर्न करतो ना. तर इथे डिपॉझिट केलं, लोन दिलं, ॲडव्हान्स दिले आणि त्याऐवजी काय मिळालं, कन्सिडरेशन. म्हणजे जसं FD तुम्ही काढली तर काय मिळतं, FD इंटरेस्ट मिळतो ना, सेव्हिंगचा इंटरेस्ट मिळतो, इज रिप्रेझेंटेड बाय वे ऑफ इंटरेस्ट असो डिस्काउंट असो, अदर दॅन इंटरेस्ट इन्वॉल्ड इन क्रेडिट कार्ड, इंटरेस्ट इन्कम एक्झम्प्ट. जीएसटीमध्ये इंटरेस्टवरती एक्सेप्ट क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट, जीएसटी लागत नाही. आणि इंटरेस्ट इज सेल ऑफ परचेस ऑफ फॉरेन करन्सी अमंग बँक आणि ऑथोरिटी डीलर, बँक आणि ऑथोरिटी डीलरमधला व्यवहार जो असतो त्याच्यावर जीएसटी लागत नाही. म्हणजे मी जर डीलरकडनं करन्सी घेतो तर जीएसटी ॲप्लिकेबल आहे, पण जेव्हा जे पब्लिकला फॉरेन करन्सी विकतायत त्यांना गव्हर्नमेंटकडनं, बँकेकडनं ज्यावेळेस एजंटला काय मिळतं फॉरेन करन्सी, तेव्हा त्याच्यावरती जे काय बँक एक्स्ट्रा चार्ज घेईल करन्सी दिल्याचे ते एक्झाम्प्ट आहे, लक्षात घ्या.
तुम्ही जे काय करताय, तुम्हाला माहिती आहे फॉरेन करन्सीवरती जी एस टी आहे, पण कोणी कोणाला दिल्यावरती? तर हे जे ट्रान्झॅक्शन असेल की सेलर परचेज ऑफ फॉरेन करन्सी अमंगज बँक आणि ऑथोराइज डीलर ऑफ फॉरेन एक्सचेंज अमंगज बँक अँड सर डीलर, हे ट्रान्झॅक्शन एक्झाम पहिली गोष्ट सप्लाय आहे की नाही हे बघणार तुम्ही, मग सप्लाय गुड्स आहे सर्व्हिस आहे हे बघणार, मग तो ह्या केसमध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याच टॅक्सेबल नाही आहे, ह्याच एक्झाम्ड आहे, कळलं ना? तुम्हाला ऑलवेज हे एक्झाम्शन बघायला लागतं. तुम्ही इन्स्पेक्शनला गेला, ऑडिटला गेलात आणि तुम्हाला माहीत नाही एक्झाम्शन, तुम्ही चुकाल. लाईफ इन्शुरन्सचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये जेव्हा पॉलिसी काढली जाते तेव्हा पॉलिसीचा एक मंथली क्वार्टरली इयरली एक हप्ता असतो ना प्रीमियम, त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट असतं इन्शुरन्स कंपनीचं आणि इन्शुरन्स काढणाऱ्याचं पॉलिसी होल्डरचं, त्याला सांगितलं जातं की बा तुला ही पॉलिसी काढतो आहे यातली काही अमाऊंट ही इन्व्हेस्टमेंटची आहे आणि काही अमाऊंट ही इन्शुरन्सची आहे. इन्व्हेस्टमेंट ऑर सेव्हिंग इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर, ओके. तर व्हॅल्यू ऑफ प्रीमियम तुमचं समजा 1000 रुपये, या 1000 मध्ये 800 रुपये इन्व्हेस्टमेंटची आहे, तर 200 रुपये काय झाला व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता असं का केलं? तुमचे जे पैसे ठेवून घेणार आहेत ते कोण? इन्शुरन्स कंपनी. आता जर जसं बघतो आपण इकडे की डिपॉझिट म्हणून ठेवून घेतले, कुठल्याही प्रकारे ॲडव्हान्स म्हणून कुठल्याही प्रकारे पैसे ठेवून घेतले आणि नंतर ते परत केले, ते इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे एक्झाम्ड आहे. म्हणजे जर 1000 मधले 800 रुपये जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले आहेत आणि नंतर तुम्हाला 5 वर्षांनी काही अमाऊंट मिळणार असेल, त्याने इन्व्हेस्ट केली तुम्हाला परत केली, तर हे ट्रान्झॅक्शन टॅक्सेबल नाही आहे, एक्झाम्ड आहे. म्हणून इथे काय दिलं की जर का ते इंटिमेट केलं आहे किती अमाऊंट इन्व्हेस्टमेंटची आहे आणि किती अमाऊंट इन्शुरन्सची आहे, तर मग 1000 - 800 कसली आहे इन्व्हेस्टमेंटची आहे, ग्रॉस प्रीमियम 1000 आहे आणि इन्व्हेस्टमेंटचे 800 आहेत, तर 200 रुपये काय येईल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. इन्व्हेस्टमेंट नॉट इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर, पॉलिसी होल्डरला माहिती नाही की 1000 रुपयाचा प्रीमियम आहे याची इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे आणि इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे. त्यावेळेस पहिल्या वर्षी 25% ऑफ प्रीमियम चार्ज, म्हणजे इकडे 1000 आहेत तर याच्यामध्ये 250 रुपये वरती काय होईल याची जागा आहे. पुढच्या वर्षी सबसिक्वेंट इयर व्हॅल्यू इक्वल्स टू 12.5% ऑफ प्रीमियम चार्ज. आलं लक्षात? मग हे या प्रकारे पॉलिसी काढली जाते, त्यामध्ये केव्हा केव्हा इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू दिलेली असते केव्हा नसते, त्यामुळे मग दोन्ही प्रकारे ते बघायला लागेल. दिलेली असेल तर इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट लेस करा, जर इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट दिलेली नसेल तर एकूण प्रीमियमच्या पहिल्या वर्षी 25% अमाऊंट व्हॅल्यू ऑफ सप्लाय आणि बाकीच्या पुढच्या वर्षी 12.5%. एक असो सिंगल प्रीमियम ॲन्युटी पॉलिसी, 10% ऑफ सिंगल प्रीमियम एकदाच भरायची. आणि अजून एक आहे प्युअर लाईफ इन्शुरन्स रिस्क पॉलिसी, नो अमाऊंट फॉर इन्व्हेस्टमेंट. तिचं मच्छाला सांगितलं की मला मोठ्या अमाऊंटचं सम इन्शुअर पाहिजे, परत पैसे काय नको मला, बस मी 2000, 3000, 5000 भरीन पण मला 20 लाखाची रिस्क कव्हरेज पाहिजे. मी एखादा व्यक्ती म्हणतो की माझी डेथ झाली तर माझ्या फॅमिलीचं काय होईल, मी वर्षाला 5000 येतो पण मला 20 लाख रुपये रिस्क कव्हरेज पाहिजे. तर अशा पॉलिसी जे घेतात ही संपूर्ण अमाऊंट कसली आहे रिस्क कव्हरेजची, यात इन्व्हेस्टमेंट काही नाही परत काहीच मिळणार नाही, व्हॅल्यू ग्रॉस प्रीमियम जेवढा आहे ज्यावर जी एस टी व्हॅल्यू. आणि इन्व्हेस्टमेंट का लेस केली हे तुम्हाला कळावं म्हणून तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवलं की इंटरेस्ट इन्कम हे एक्झाम्पल आहे म्हणून ती व्हॅल्यू लेस केली, बाकी दुसरं काय नाही. इन्शुरन्स बिझनेस, आता इन्शुरन्स पण तुम्ही बघाल ते इन्शुरन्समध्ये पण असं आहे
याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पॉलिसी आहेत, बऱ्याच प्रकारच्या पॉलिसी आहेत. जसं बघा, जीवनश्री विमा योजना, आम आदमी विमा योजना, अशा ह्या वेगवेगळ्या, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, हे सगळ्या एक्झाम्पल. ह्या ज्या नावाच्या जेवढ्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत तुम्हाला हे बघायला लागेल. इंटरेस्ट जर का इन्व्हेस्टमेंट असेल त्यावर नाहीच आहे जी एस टी, पण इन्शुरन्समध्ये पण कुठल्या नावाच्या पॉलिसी आहेत, कशा करता काढल्यात, कुठल्या स्कीममध्ये काढल्यात, त्या पण एक्झामिन बघायला लागेल तुम्हाला. हॅलो अक्षय, जवळजवळ 100+ सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एक्झाम्पल आहेत. आणि जेव्हा तुम्ही कुठे जाऊन सर्व्हिसचं काही इन्स्पेक्शन किंवा ऑडिट कराल, तर तिकडे तुम्हाला हे त्रासदायक होईल जर तुम्ही एक्झाम्सांचा अभ्यास केला नसेल तर. अरियंत लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हॅज चार्ज ग्रॉस प्रीमियम ₹180 लॅक्स फ्रॉम पॉलिसी होल्डर्स विथ रिस्पेक्ट ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी 22-23, आउट ऑफ विच 100 लॅक्स हॅव बीन अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट. 180 मधले 100 कशा करत आहेत, पॉलिसी होल्डर्सच्या वतीने इन्व्हेस्टमेंट केलेली. कम्प्यूट द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ लाईफ इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय ALIC लिमिटेड. इफ द अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट हॅज बीन इंटिमेटेड, द इंटिमेट केली आहे, तर मग किती येईल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. If the amount allocated for investment has not been intimated, and if the gross premium charged by ALIC Limited from policyholder is only towards the risk, सगळं रिस्क कव्हरेज आहे, तर सगळा मग व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये येईल. आणि इंटिमेट जर केली आहे तर पहिल्या वर्षी 25% आणि पुढे 12.5% व्हॅल्यू ऑफ सप्लाय. इंटिमेट केली नसेल तर, इंटिमेट केली आहे तर जेवढी अमाऊंट इन्शुरन्सची आहे तेवढ्यावर जी एस टी येईल. जर इंटिमेट केलं आहे तर 80-100 इंटिमेट केले तर मग 80 लाख काय होईल. जर इंटिमेट नाही केले तर पहिल्या वर्षी 25%, 180 वरती, दुसऱ्या वर्षी पुढे 12.5%. आणि जर इंटिमेट सगळं रिस्क कव्हरेज आहे तर संपूर्ण जेवढी अमाऊंट आहे तेवढी कशावरती येईल, व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये. व्हॅल्यू ऑफ सेकंड हँड गुड्स बाय डीलर ऑफ सेकंड हँड गुड्स. आता काही लोक असे आहेत की जी सेकंड हँड कार विकतात, बाईक विकतात, मोबाईल विकतात, त्यांच्याकरता ही स्कीम आहे. जिथे टॅक्सेबल सप्लाय केला जातो इज प्रोवाइडेड बाय अ पर्सन डीलिंग इन बाईंग सेलिंग ऑफ सेकंड हँड गुड्स, दॅट इज यूज गुड्स ॲज सच ऑर आफ्टर सच मायनर प्रोसेसिंग वी डज नॉट चेंज द नेचर ऑफ द गुड्स. म्हणजे बाईक सेकंड हँड जर घेतली तर थोडंफार बाईकला खर्च करायचा, कारला खर्च करायचा, मोबाईल आहे थोडाफार काही खर्च करायचा आणि तो विकायचा. आता इथे बघा, मोबाईल ज्यावेळेस विकला जातो त्या विकणारा कोण असतो, अनरजिस्टर्ड पर्सन असतो. कार कोण विकतो, अनरजिस्टर्ड पर्सन विकतो, सेकंड हँड गुड जो व्यक्ती देतो. आता जर तुमचा टर्नओवर 10 लाख 20 लाख 40 लाखाच्या पुढे असेल, तुम्ही जर ह्या वस्तूमध्ये डील करत असाल, तुम्हाला जी टी नंबर घ्यायला लागेल, तर तुमचा प्रश्न असा आहे की आम्ही कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स जमा करतो. आम्ही परचेस करतो त्यात ITC घेत नाही, परचेस जर करणार तर ITC घेणारच नाही. सेकंड हँड गुड जो विकतो आहे तो बिझनेसमॅन नाही आहे, त्याचा हा बिझनेस नाही आहे. त्यांनी नवीन कार घेतली, जुनी कार विकत घेणं हा तुमचा बिझनेस आहे. तुम्हाला तो GST बिल देणार नाही, GST तुमच्याकडनं घेणार नाही, कारण तो बिझनेसमॅन नाही आहे. म्हणजे इथे वेअर नो इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड, पहिली कंडिशन ही आहे की ITC घेतलेला नाही आहे. 32(5) हा जो रूल आहे याच्यामध्ये केवळ व्हॅल्युएशन की सेकंड हँड वस्तू परचेस केली, ITC आउटपुट टॅक्स कलेक्टच करत नाही कोण, ते ITC घेण्याचा प्रश्नच नाही. ऑन द परचेस ऑफ सच गुड्स द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल बी द डिफरन्स बिटवीन द सेलिंग प्राईस अँड परचेस प्राईस
वेअर द व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय इज निगेटिव्ह इट शॅल बी. आता वस्तू घेतली 10,000 जुना मोबाईल 10,000 घेतला, थोडा खर्च केला आणि जर तो 14,000 विकला तर 4,000 काय झालं व्हॅल्यू ऑफ सप्लाय. याला नावच आहे मार्जिन स्कीम, याला नावच आहे मार्जिन स्कीम. आता बँक वगैरे बघा फायनान्स करतो आणि हप्ते जर चुकवले, त्याला बँकेने लोन दिले आणि हप्ते चुकवले त्यांनी, तर बँक घेणार त्या नोटीस पडणार आणि मग जप्ती घेणार, त्या गुड ताब्यात घेणार. प्रोव्हाइडेड दॅट द परचेज व्हॅल्यू ऑफ गुड्स रिपजेस फ्रॉम अ डिफॉल्टिंग बरोबर, जो डिफॉल्टिंग बरोबर आहे जो हप्ते भरत नाही, फायनान्स कंपनी आहे, बँक आहे, तर मग त्याची कार असेल, बाईक असेल, उचलली जाते, बरोबर ना. मग त्या केसमध्ये बँकेने घेतलं ना ते ताब्यात घेतलं आणि बँक मग ते ताब्यात घेणार आणि नंतर बँक ते विकून त्यांची रिकव्हरी करणार. बँकेला काय पाहिजे, बँकेला पैसे हवेत ना त्यांचे, 4 हप्ते भरले, पुढचे 20 हप्ते असतील, पुढचे हप्तेच नाही भरले. आता याच्याकडनं हे जप्त केलं, हु इज नॉट रजिस्टर्ड, तो व्यक्ती रजिस्टर नसणारच आहे. फॉर द पर्पज ऑफ रिकव्हरी ऑफ लोन ऑर डेप्ट शॅल बी डीम टू बी द परचेस प्राईस ऑफ सच गुड्स बाय द डिफॉल्टिंग बरोबर रिड्युसिंग बाय 5% पॉईंट. बघा ज्यावेळेस अशी कुठलीही गुड्स असतात त्याचे लाईफ असतं 20 कॉल, 5 वर्ष, 5 वर्ष लाईफ असतं, 5 वर्षामध्ये 60 महिने येतात, 60 महिन्यामध्ये किती क्वार्टर येतील, 20 क्वार्टर, 20 x 5 = 100 म्हणजे 1 क्वार्टरचे 5% होतील. मग कार जर का 5 लाखाची असेल आणि जर ही 4 क्वार्टर वापरली तर 5% पर क्वार्टर म्हणजे याची व्हॅल्यू किती होईल, 1 लाख व्हॅल्यू कमी करा आणि 4 लाख व्हॅल्यू होईल, 4 लाखाला ती परचेज केली, ओके. आणि जर ही 4.5 लाखाला विकली बँकेने रिकव्हरी करण्याकरता तर 50,000 रुपये काय झालं, बँकेचा आउटवर्ड सप्लाय झाला. पण जर ही 3,50,000 विकली गेली तर निगेटिव्ह व्हॅल्यू आली, सप्लाय इज निगेटिव्ह, इग्नोर करा, बँकेला कुठलाही जीएसटी जमा नाही करायचं, ओके. बँकेकडनं कोणी परचेस करू, बँकेने लिलाव केला, लिलावात जो परचेस करेल त्यांनी 4.5 लाख रुपये दिले तर 50,000 हे मार्जिन आहे, त्यावर बँकेला जीएसटी भरायचं. पण 3.5 लाखालाच विकली गेली, 4 लाखापेक्षा कमी विकली गेली तर कुठलीही लायबिलिटी बँकेला भरायची नाही. प्रोव्हाइडेड दॅट द परचेस व्हॅल्यू ऑफ गुड्स रिपर्चेस फ्रॉम अ डिफॉल्टिंग बरोबर हु इज नॉट रजिस्टर्ड फॉर द पर्पज ऑफ रिकव्हरी ऑफ लोन ऑर डेप्ट शॅल बी डी, मानलं जाईल परचेस व्हॅल्यू 5% पॉईंट लेस करा एव्हरी क्वार्टर और पार्ट डिअर अर्थ काय होतो, 9 महिने 4 दिवस झाले तर 3 क्वार्टर + 4 दिवस म्हणजे अजून 1 क्वार्टर होईल, पार्ट डिअर ऑफ 4 क्वार्टर झाले, थोडी व्हॅल्यू कमी करा. सेलिंग प्राईस मायनस परचेस प्राईस, जर सेलिंग प्राईस ही कमी आली तर निगेटिव्ह व्हॅल्यू आली लेस करा, जर सेलिंग प्राईस जास्त आली काय होतं, परचेस केलं तर अनिश्चित पर्सन काढणार, त्यांनी कुठल्याही जीएसटी त्यांना द्यावा लागत नाही. कार परचेस केली एखाद्याने, सेकंड कार डीलर आहे, तो परचेस करतो, विकणारा अनिश्चित आहे ना, म्हणजे ह्याच्या सप्लाय एक्झाम होतो, पण ॲक्च्युली सप्लाय टॅक्सेबल आहे, पण जर परचेस केला अनिश्चित पर्सन काढणार तर टॅक्स लागत नाही. पण जेव्हा विकतोय तो हा रजिस्टर्ड डीलर आहे, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, जेवढ्याला परचेस केलं जेवढ्याला विकलं यातला डिफरन्स, जर पॉझिटिव्ह आला तर जीएसटी भरला, निगेटिव्ह आला तर नाही. कंपनी एक लिमिटेड विच डील्स इन बाईंग अँड सेलिंग ऑफ सेकंड हँड कार्स परचेस सेकंड हँड मारुती अल्टो कार मार्चमध्ये परचेस केली, ओरिजिनल प्राईस 5 लाख आहे आणि 3 लाख परचेस केली, त्या कारची
ॲक्च्युअल व्हॅल्यू 5 लाख होती, 3 लाखला परचेस केली. इट इन्कर्स 30,000 ऑन मायनर फर्विशिंग अँड सेल्स अ कार 350. त्यांनी खर्च काय केला असेल तरी केवढ्याला विकली 350, केवढ्याला परचेस केली 3 लाख. डिफरन्स किती आहे? 50,000. द व्हॅल्यू ऑफ जी एस टी पर्पज शॅल बी 50,000. द डिफरन्स बिटवीन द सेलिंग आणि परचेस प्राईस. जो काय त्यांनी मायनर खर्च केला, किती खर्च केला, तो विचारात घ्यायचा नाही. कारण तशी कुठे दिलेलं नाही कुठे की तो खर्च विचारात घ्या. काय दिलं आहे? सेलिंग प्राईस मायनस परचेस प्राईस. एक नोटिफिकेशन आहे, यात हे दिलं आहे, डिफरंट रेट्स ऑफ टॅक्सेस हॅव बीन प्रिस्क्राईब फॉर ओल्ड अँड यूज व्हेकल्स डिपेंडिंग अपॉन द साईज अँड इंजिन कॅपॅसिटी ऑफ सच मोटर्स व्हेकल. वेन आय टी सी इज नॉट अवेल इज व्हॅल्यू डॅट रिप्रेझेंट मार्जिन ऑफ द सप्लायर ऑन सप्लाय ऑफ सच गुड्स डिटरमाइंड ॲज फॉलोज. आता जर इन केस ऑफ रजिस्टर्ड पर्सन हू हॅज क्लेम डिप्रिशिएट, त्यांनी कार परचेस केली कितीला? 3 लाखाला, ती लगेच विकली गेली नाही, मग त्यांनी डिप्रिशिएशन क्लेम केलं. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 2nd 32, व्हॅल्यू इक्वल्स टू कन्सिडरेशन रिसिव्ड मायनस डिप्रिशिएशन व्हॅल्यू. त्या डिप्रिशिएशन विचारात, जो इथे खर्च केला तो विचारात नाही घ्यायचा, पण डिप्रिशिएशन काढला असेल तर ती व्हॅल्यू मायनस होईल. मग सेलिंग मायनस, आता डिप्रिशिएशन जरा जास्त झालं मग इग्नोर करा. डिप्रेशन नाही काढत तर मग सेलिंग प्राईस मायनस परचेस प्राईस हा तर उरला. वॉचर्स, स्टॅम्प्स, कुपन्स, टोकन, हे काय असतं बघा. जसं आपण एक 100 रुपयाची आपल्याकडे 100 रुपयाची एक नोट असते, करन्सी असते, ती आपण कोणालाही दिली तर आपल्याला 100 रुपीज मूल्य असलेले गुड्स किंवा सर्व्हिस मिळतं ना. तसंच वाउचर्स, स्टॅम्प, टोकन जे असतात, हे व्हॅल्यू ऑफ अ टोकन वाउचर्स, गिफ्ट वाउचर आहे एखाद्या कंपनीचं, ते तुमच्याकडे असेल. किंवा एखाद्या कंपनीनी काय कूपन देतात ते, हे बघा हे तुमच्या तुम्हाला स्नॅक्स, लंच, डिनर करता कूपन्स आहे, हे कूपन तुम्ही घ्या आणि कॅन्टीनला जाऊन ते कूपन देऊन तुम्हाला जेवण मिळेल, स्नॅक्स मिळेल. म्हणजे हे इक्विवलंट टू काय? मनी. आता जर तुम्हाला कूपन दिले 1500 रुपये, इफ रुपीज 1500 वर्थ ऑफ मिल्क कूपन्स आर सप्लाइड बाय द टॅक्सेबल पर्सन, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सच कूपन्स अंडर जी एस टी लॉ विल ऑल्सो बी 1500. तुम्हाला कूपन दिलं आहे किंवा हे बघा हे जेवणाचं कूपन आहे, हे नाश्त्याचं कूपन आहे, हे घ्या, पण कंपनी 1500 रुपयाचे कूपन देते पण चार्ज करते 500 रुपये. 500 रुपये महिन्याचे पगारात कट केले का? तर त्यांना कूपन दिले, पण कूपन दिले 1500 रुपयाचे, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती झाला? 1500 रुपये. द व्हॅल्यू ऑफ टोकन, वाउचर, कूपन ऑर स्टॅम्प विच इज रिडीमेबल अगेन्स्ट अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस इज इक्वल टू द मनी व्हॅल्यू ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस रिडीमेबल अगेन्स्ट अ टोकन, वाउचर्स, कूपन, स्टॅम्प. इजी कूपन लिमिटेड सेल्स कूपन दॅट आर रिडीमेबल अगेन्स्ट स्पेसिफाईड लक्झरी फूड प्रॉडक्ट ॲट अ रिटेल आउटलेट इज कूपन वॉज सोल्ड फॉर कन्सिडरेशन 900 रुपये. पण जेव्हा रिडीम कराल तेव्हा 1000 रुपयाच्या वस्तू मिळतील. द व्हॅल्यू ऑफ सच किती आहे? 32 लाख आहे सांगतो. रिलेटिंग टू व्हॅल्युएशन, द व्हॅल्यू ऑफ कूपन इज द मनी व्हॅल्यू ऑफ गुड्स रिडीमेबल अगेन्स्ट इट. तुम्ही 900 घेतलं पण मिळणार 1000, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय 1000. डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय नोटिफाइड सर्व्हिस प्रोव्हायडर्स बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन. व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय नोटिफाइड क्लास ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स विदाउट कन्सिडरेशन बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन. त्यांच्याच ब्रँचला सप्लाय केलं, सेम पॅन आहे ना, त्याच्यावर दुसरे नंबर आहेत. मानले जाईल नील व्हॅल्यू आय टी सी, इफ आय टी सी आय टी सी अवेलेबल असेल
नो सच सर्व्हिसेस हॅव बीन नोटिफाईड सो फार. बनवलं आहे, नोटिफाय केलं आहे. आपण बघितलं काय आता, एक फॉरेन करन्सी बघितला, दुसरा एअर तिकीट बुकिंग डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल, इन्शुरन्स बिझनेस बघितला, आणखीन सेकंड हँड गुड्स आणि याचा वाउचर्स आणि डिस्ट्रिक्ट पर्सनचा सप्लायची व्हॅल्यू काय असेल, कळलं एवढं. आता प्युअर एजंटचा कन्सेप्ट असा असा आहे की समजा एखाद्याचं काम करायचं आहे, ओके, तर त्या कामासाठी काही गव्हर्नमेंटला अमाऊंट भरायला लागेल, काही चार्जेस भरायला लागतील. एक समजा तुम्ही फ्लॅट परचेस केला तर तुम्ही एक एजंट बघता की अरे माझा फ्लॅट रजिस्ट्रेशन करून दे, तर तो काय बोलेल, साहेब तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी 1000 रुपये द्यायला लागतील, डॉक्युमेंट सगळे प्रिंट करून देतो, स्टॅम्प पेपर लागेल 1000 रुपये, ओके, आणि मग किती रुपये जमा करायचे रजिस्ट्रेशनमध्ये त्या ऑफिसमध्ये, ती अमाऊंट लागेल, ती अमाऊंट द्या, त्याचं मी चलन बनवून घेतो, तुमचा ऑनलाईन पेमेंट करून घेतो, मग समजा ते 25000 रुपये आहेत, आणि हे सर्व करण्याचे माझे चार्जेस 4000 रुपये आहेत, ओके, तर ठीक आहे तुला मी एनी एफ टी करतो 30000 रुपये. असा व्यवहार होतो ना, बाबा लमसम 30000 रुपये घे, 1000 रुपये डॉक्युमेंटेशनचे घे, मला 25000 चलन पेमेंट करून दे आणि तुझे 4000 घे. आता त्याच्या बँकेच्या अकाउंटला 30000 रुपये गेले, त्यांनी सप्लाय किती किती रुपयाचा केला. आता बघा, त्यांनी ब्रेकअप जरी दिला आहे डॉक्युमेंटेशन आणि 4000 त्याच्या कामाचे, त्याच्या कामाचा भाग, डॉक्युमेंटेशन करणं त्याच्या कामाचा भागच आहे, म्हणजे त्याचा सप्लाय जो आहे हा 5000 वरती असू शकत नाही. तुम्हाला हे बोलेल की आता मी डॉक्युमेंटेशन करतोय ते मला अलिबागला जायचं आहे, हां आता एक काम असं कुठं अलिबागला आहे, मग तिकडे जायचा मला ट्रॅव्हलिंग चार्जेस 200 द्या, मला हॉटेलला राहायला लागेल, मी रात्री जाईन सकाळी कामाला लवकर निघेन, 200 रुपये द्या हॉटेलला राहायचे जेवणाचे, हा हिशोब नसतो, हे तुझ्या कामाचा भाग आहे ना, तुला जायचं आहे, तू उठी मी गाडीने जाईन, मला पेट्रोल भरायचं आहे, हे राहायचं आहे, हे कामाचा भाग आहे, डॉक्युमेंटेशन करायचंच आहे. पण 25000 रुपये दुसरा कुठला चार्जेस भरायला लागतोय हा त्या सप्लायचा भाग आहे, तुमच्या वतीने तो भरणार आहे, ती सप्लायची अमाऊंट होते, मग तो बिल बनवेल, त्यात तो मेन्शन करेल माझ्या कामाचे एवढे पैसे, बाकी जे अमाऊंट आहे ही काय थर्ड पार्टी पेमेंट आहे, थर्ड पार्टी पेमेंट जे असतं ते वजा होतं. आलं लक्षात? तर रूल 33 सांगतो, व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन केस ऑफ प्युअर एजंट नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द प्रोविजन ऑफ दिस चॅप्टर द एक्सपेंडिचर ऑर कॉस्ट इनकर्ड बाय अ सप्लायर ॲज अ प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लाय शॅल बी एक्सक्लुडेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. ती व्हॅल्यू एक्सक्लूड कर, ती व्हॅल्यू त्याच्या सप्लायची व्हॅल्यू नाही आहे, ओके. आता मी एका व्यक्तीला GST भरतो, त्याला म्हणतो बाबा तुला मी चलन बनवून देईन, तू तुझ्या बँकेत काय करायचं ते NEFT कर आणि मग मला कळेल पैसे आले की नाही. तो माझ्याकडे NEFT नाही, मला ते येत नाही, मी तुम्हाला UPI करतो, GPay करतो, एवढं माझ्याकडनं पैसे येणार नाही, म्हणजे मी त्याच्याकडनं काम करायचे पैसे घेणार समजा 3000 4000 आणि दर महिन्याला 1-1 लाख रुपये तो माझ्या अकाउंटला पाठवतो, 1-1.5 लाख, म्हणजे असं वाटतं की माझ्या अकाउंटला वर्षाला 15-20 लाख रुपये आले. मी इकडे पैसे घेतो आणि इकडे लगेच चलन बनवतो, पैसे आले गेले, ती व्हॅल्यू एक्सक्लूड करता येते कारण की ती सप्लायचा भाग त्याच्या वतीने भरली, पण सोय म्हणून त्यांनी काय केलं, ती अमाऊंट मला दिली, माझ्या अकाउंटला आली आणि मी ती प्रोसेस केली त्याच्या वतीने, त्यात माझा काही इंटरेस्ट नाही, तर ती व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ सप्लायमधनं एक्सक्लूड होईल. तुम्ही ऑडिटला गेलात, अरे एवढी अमाऊंट दिसते, काय होतं बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा अकाउंटला असे एकदम समजा 2,50,00,000 दिसले, बँकेकडनं माहिती घेतली बाबा ह्या आम्हाला एक ठराविक लोकांच्या अकाउंटला किती पैसे आले दाखवा, आणि बँकेने ती माहिती दिली जी डिपार्टमेंटला, त्यांच्याकडे हा अधिकार आहे, बँकेने इंटिमेट केलं मग 2,50,00,000 आले, जरा नोटीस पाठवाला,
तुम्ही जीएसटी नंबर का घेतला नाही आहे? तुम्ही लायबल असताना तुमच्या अकाउंटला तर एवढे पैसे आलेले आहेत. मग तो सांगेल यातले माझे जे काही पैसे आहेत ते ह्याच्या 1% आहेत, बाकीचे पैसे मी आलेत माझ्या अकाउंटला, समोर बघा ते मी पेमेंट केलेलं आहे. इमिजिएटली जसे माझ्या अकाउंटला जमा झाले, क्रेडिट झाले, सेम तेवढीच अमाऊंट डेबिट किती झाली बघा. तर तुम्ही जेव्हा या प्रकारे अकाउंट चेक कराल, मागवाल, तुम्हाला ती अमाऊंट दिसेल की आले आणि गेले पैसे. किंवा किंवा असं असं की काही पैसे असे कॅशनी द्यायला लागतात कुठे, मग ते विड्रॉ करत म्हणाले बघा हे पैसे पाठवले. काय होतं, काही लोकांना जे पैसे असे कुठे काय लायसन्स काढायला कुठे ब्लॅकनी द्यायला लागतात, ती कंपनी म्हणते आम्ही तर आमच्याकडे तर कॅश नाही. एनईएफटीला म्हणते तुम्हाला आम्ही एनईएफटी करतो, तुम्ही काय करा ते विड्रॉ करा आणि कॅशनी ते असे व्यवहार करा. इथे या लोकांना प्रॉब्लेम येतो, त्यांना ते पैसे घ्यायला लागतात. कंपनीला कसं दाखवायचं की आम्ही दिलं या लायसन्ससाठी एवढे पैसे दिलेत, बघा ऑन अकाऊंट गेले. त्यांना इन्कम प्रकरणाची अमाऊंट दाखवायची आहे, एक्सपेन्स म्हणून क्लेम करायची आहे. त्यांना कुठे कॅश व्यवहार दाखवायचा नाही, जे देऊन त्यांनी दिले. पण ह्या व्यक्तीला त्यातले पैसे विड्रॉ करायला लागतात आणि मग त्याला अशा प्रकारचे व्यवहार करायला लागतात. तुम्हाला सांगेल तो बघा याच्या मी कॅश काढली ते ह्यांना त्यांना दिली. आणि हे सगळं असं आहे, आहे ते आहे फॅक्टही, माझा एवढा बिझनेस नाही, समजलं ना. आता ती बँकेतनाच आलेली, बँकेतनाच गेली पाहिजे असा काय नियम नाही आहे. तो म्हणतो की मी त्याच्या वतीने पैसे दिले, मग व्हाईट दिले, ब्लॅक दिले, असं काय दिलेलं नाही. पण होतं असं बऱ्याच वेळा. आणि छोट्या लोकांना काय ऑप्शन नसतो. आता माझ्याकडे एक छोटा असा व्यक्ती आहे, तो असे व्यवहार धंदे करतो, त्याने जी एस टी नंबर घेतलेला आहे, तुला एवढे पैसे आले, तो काय साहेब काय सांगू तुम्हाला, असं आम्हाला करायलाच लागतं. की 10,000 दिले यांचे, आमचे 1,000 रुपये आहेत, यांचे बाकीचे पैसे आम्हाला एकीकडे खर्च करायला लागतात, हे आम्ही घेत नाही पैसे, आमचं बिल 1,000 रुपयाचं आहे. पण ह्यांना कुठे लायसन्स पाहिजे काय पाहिजे, तर हे यांना म्हणतात कॅश नाही पैसे, हे देत नाही कॅश नाही पैसे, आम्हाला घ्यायला. द सप्लायर ऍक्ट्स ॲज अ प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ द सप्लाय वेन ही मेक्स द पेमेंट टू द थर्ड पार्टी ऑन ऑथोरायझेशन बाय सच रिसिपियंट. तुम्ही ऑथोराईज केला माझं देऊन स्टॅम्प ड्युटी, ऑनलाईन पेमेंट कर, त्याला दिले पैसे, पेमेंट केलं. The payment made by the pure agent on behalf of the recipient of supply has been separately indicated in the invoice issued by the pure agent to the recipient of service. आता अशा प्रकारे ज्यांच्याकडे मोठी अमाऊंट येते ती काय करतात, काळजी घेतात की इनवॉइसमध्ये दाखवतात की बाबा इनवॉइस बनला तर दाखवतात बघा एजन्सी इन्कम आमचं एवढं आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एवढे झाले, कस्टम ड्युटी एवढी भरली, डॉक ड्यूज एवढे भरले, ओके हे त्याने दिलं, किती रुपये घेतले. सपोज द कस्टम ब्रोकर इश्यूज अँड इनवॉइस फॉर रिइंबर्समेंट ऑफ अ फ्यू एक्सपेन्सेस अँड फॉर कन्सिडरेशन टॉवर्ड्स एजन्सी सर्व्हिस रेंडर टू अन इम्पोर्टर द अमाऊंट चार्ज बाय द कस्टम ब्रोकर आर एज फॉलोज. इम्पोर्ट केले गुड्स कस्टममध्ये गेले, ते गुड्स सोडवण्याची जबाबदारी दिली कस्टम ब्रोकरला, तो कस्टममध्ये जाईल मग मी ह्याच्या वतीने आलं मला त्याला माल द्या. तर कस्टमवाले बोलतील की हे गुड्स आम्ही जे ठेवले चार्जेस 5,000, कस्टम ड्युटी 50,000, ह्या व्यक्तीने 10,000 सांगितलं याच्या कामाचे आणि 15,000 सांगितले ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स हॉटेल एक्सपेन्स, मला तो काही लावेल. इन द अबोव सिच्युएशन एजन्सी इन्कम आणि ट्रॅव्हलिंग हॉटेल एक्सपेन्सेस शॅल बी ॲडेड फॉर डिटरमायनिंग द व्हॅल्यू ऑफ सप्लाय बाय द कस्टम ब्रोकर. तू ट्रॅव्हलिंग केलीस हॉटेलला राहिलास, हे माझ्यासाठी नाही केलं ना, तुझ्यासाठी केलं, माझ्यासाठी काय केलं, कस्टमिटी भरली, डॉग ड्यूज दिले, बस ही अमाऊंट प्युअर एजंटची. बाकी अमाऊंट काय होईल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे टॅक्सेबल होईल. द पेमेंट मेड बाय द प्युअर एजंट ऑन बिहाफ ऑफ द रिसिपियंट. हॉटेलमध्ये मी राहिलो असं तू राहिलं असं आहे का, नाही ना, तुला तुला आम्ही पैसे का देतोय, त्याच कामी पैसे देतोय. मग त्यांनी 25,000 न घेता बिलं दाखवले असे की 10,000 कामाचे आणि 15,000 तिथे हॉटेलमध्ये राहण्याचे ट्रॅव्हलिंगचे, असं नाही होत. ही सगळी त्याची व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे 25,000.
गुड्स परचेस केले तर द सप्लाय इज प्रोक्युअर्ड बाय द प्युअर एजंट फ्रॉम द थर्ड पार्टी एज अ प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लाय आर इन ॲडिशन टू द आता एक एजन्सी आहे त्यामध्ये माझ्याकडं गुड परचेस कर त्यांनी गुड परचेस केले 1 लाखाचे ते परचेस करायचं ह्याला कमिशन किती आहे 5,000 त्याला 1,05,000 दिले तर ह्याचा 5,000 व्हॅल्यू ऑफ सप्लाय होईल 1,00,000 तर परचेस करायला दिले ते वजा होते यांनी स्वतःचे गुड परचेस केले 2 लाखाचे 2 लाख ओन अकाउंट आहेत पण 1,00,000 कोणाचे आहेत प्रिन्सिपलचे आहेत त्याच्या वतीने परचेस केले फॉर द पर्पज ऑफ दिस रूल द एक्सप्रेशन प्युअर एजंट मीन्स अ पर्सन हू एंटर्स इन टू अ कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट विथ द रिसिपियंट ऑफ सप्लाय टू ॲक्ट ॲज अ प्युअर एजंट टू इन्कर एक्सपेंडिचर ऑर कॉस्ट इन द कोर्स ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ नायदर इंटेंड टू होल्ड नॉर होल्ड्स एनी टायटल ऑफ द गुड्स तो जे घेईल सर्व्हिस गुड्स ती तो स्वतः करता घेत नाही किंवा खरेदी करेल स्वतः करता करत नाही तो काय करतो प्युअर एजंट म्हणून घेतो डज नॉट यूज हिज ओन इंटरेस्ट स्वतः करता वापरत नाही त्या गुड सर्व्हिसेस सो प्रोक्युअर्ड रिसिव्ह ओनली द ॲक्च्युअल अमाऊंट इनकर्ड टू प्रोक्युअर सच गुड्स ऑर सर्व्हिसेस इन ॲडिशन टू द अमाऊंट कळलं प्युअर एजंट कोण असेल कॉर्पोरेट सर्व्हिसेस फर्म ए इज एंगेज टू हँडल द लीगल वर्क पर्टेनिंग टू द इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी कंपनीसाठी त्यांनी सगळं काम घेतलं कंपनी बनवायची आहे अदर दॅन इट सर्व्हिसेस फीज फर्म ए ऑल्सो रिकवर्स फ्रॉम कंपनी बी रजिस्ट्रेशन फी अप्रुवल फी फॉर द नेम ऑफ कंपनी अँड पेड टू द रजिस्टर ऑफ द कंपनी त्यांनी कंपनीच्या वतीने जी काय तो फीज भरेल काय घेईल रजिस्ट्रेशन फीज किंवा अप्रुवल फीज हे त्याचं प्युअर एजंट तो असल्यामुळे ती पैसे त्यांनी त्यांच्या वतीने भरले ते त्याच्या व्हॅल्यू आपल्यामध्ये येणार नाही द फीज चार्ज बाय द रजिस्टर ऑफ कंपनीज फॉर द रजिस्ट्रेशन अँड अप्रुवल ऑफ नेम आर कंपल्सरी लेविड ऑन कंपनी बी फर्म ए इज मेअरली ऍक्टिंग एज अ प्युअर एजंट इन द पेमेंट ऑफ दोज फीज देअरफॉर फर्म ए इज रिकवरी ऑफ सच एक्सपेन्स इज द डिसबर्समेंट त्यांनी भरले यांच्याकडनं परत घेतले नॉट पार्ट ऑफ द व्हॅल्यू ऑफ सप्लाय मेड बाय फर्म ए टू कंपनी एक्सपेन्सेस इनकर्ड बाय क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट अँड रिइम्बर्स बाय द प्रिन्सिपल त्याच्यात फ्रेट गोडाऊन चार्जेस तो एजंट असो तो गुड्स घेतो ते आले गोडाऊनमध्ये ठेवले ट्रान्सपोर्ट केले आणि मग पुढे पाठवले तर त्याचे चार्जेस 10,000 आहेत आणि गोडाऊन फ्रेट चार्जेस जर का 25,000 झाले तर तो 35,000 रुपये घेईल पण 25,000 काय झाले याच्या वतीने केले 10,000 ह्याचे चार्जेस आहेत तेवढेच व्हॅल्यूअप्स आपल्याला येतील क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एजंटच्या केसमध्ये कळलं एवढं हे प्युअर एजंटचं होतं रूल 34 सांगतो पहिले रूल 55 सांगतो 35 ह्याच्यामध्ये काय आपण मोबाईल घ्यायला गेलो 40,000 कपडे घ्यायला गेलो शर्ट 1,000 ते GST सांगत नाहीत पण तशी पद्धत नाही आहे मार्केटला कस्टमरला काय पाहिजे बाबा मला किती रुपये देणं हे सांग ना टॅक्स वगैरे ते तू बघून घे मला परवडतं तर मी घेईन तर इथे वेअर द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज इन्क्लुझिव्ह ऑफ GST सांगितले जाते तर टॅक्स अमाऊंट इज डिटरमाइन इन द फॉलोइंग मॅनर टॅक्स अमाऊंट कशी आहे आता जर इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स 500 रुपये किंमत आहे तर 500 रुपये जी किंमत आहे या टॅक्स किती 18%. ओके तर 500 × 18 करा डिवाइड बाय 100 × 100+18 करा म्हणजे 9,000 डिवाइड बाय 118 केले तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय येईल टॅक्सची अमाऊंट येईल टॅक्सची अमाऊंट किती आहे इथे टॅक्स अमाऊंट काढायला सांगितले टॅक्स अमाऊंट कशी ₹500 वस्तू आहे ओके याच्यावरती 18% GST आहे काय सांगितलं यांनी की हे 500
इंटू एक करा, किती आले 9000 आले, आणि हे 100 प्लस हे करा म्हणजे इथे 118 उत्तर येईल. 100 18% जी एस टी आता हे डिवाइड बाय आले. मी दुसरं अशा प्रकारे काढू शकतो की 500 रुपये जे आहेत हे 118%, तर 18% किती? 100 फॉर्म्युला या प्रकारात दिला आहे असा करा. असंच काढलं जातं पण ते नियमामध्ये असावं लागतं म्हणून दिलेलं. एंड युजर जो B2C आहे तो याच प्रकारे अमाऊंट विचारतो, मग त्याला अमाऊंट प्रकारे विचारली तर टॅक्सची अमाऊंट कशी काढायची? रूल 35 सांगतो, व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन्क्लुजिव्ह ऑफ IGST, CGST, HGST असेल किंवा GST, तेव्हा या प्रकारे फॉर्म्युला दिला त्याप्रमाणे काढा टॅक्सची अमाऊंट किती आहे. जर मी इथे दिलं की हे 118% तर मग 100% किती? मला व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढायचं तर मी मग कसं घेईन? 423 व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे 500 मध्ये, बाकी अमाऊंट टॅक्सची आहे. मग ह्याच्यावरती मी समजा 9% काढले हे या ह्याच्यावर 9% CGST. एवढाच काय असेल? एवढाच HGST असेल. मग टोटल व्हॅल्यू हे व्हॅल्यू ऑफ सप्लाय प्लस CGST प्लस आता गुड सर्व्हिसेस जेव्हा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट केले जातात गुड सर्व्हिसेस तेव्हा जो रेट असतो ना डॉलरमध्ये पैसे येतात, डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात, तर रुपीजमध्ये व्हॅल्यू कशी काढायची? रेट ऑफ एक्सचेंज ऑफ करन्सी अदर दॅन इंडियन रुपीज फॉर डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू, व्हॅल्यू कशी काढणार? तर जर गुड्स असतील तर एक आपल्याकडे CBSE आहे, बोर्ड आहे, तो नोटिफाय करतो डॉलरची व्हॅल्यू काय, RBI नोटिफाय करतं, किंवा मग एक जनरल अकाउंटिंग ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे त्याप्रमाणे व्हॅल्यू किती येते. हे 3 ऑप्शन आहेत, याप्रमाणे काय केलं जातं व्हॅल्यू काढली जाते. तर इथे काय दिलं आहे की जर गुड्स असतील तर गुड्समध्ये CBSE नोटिफाय करतं, समजा 15 ऑक्टोबरपर्यंत ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि 15 ऑक्टोबरनंतर ही व्हॅल्यू दिली आहे. माझा सप्लाय कधीच आहे 20 ऑक्टोबरचा आहे, डेट ऑफ इनव्हॉइस मी कधी बनवला, इनव्हॉइस कधी बनवायला पाहिजे होता, हे तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय बघाल तेव्हा येणार आहे. मग त्याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ सप्लाय कुठले घ्यायची? तुम्ही पेमेंट केलं आहे डॉलरमध्ये, कधी केलं आहे, काय केलं आहे, टाइम ऑफ सप्लायमध्ये व्हॅल्यू कुठले घ्यायची? डॉलरमध्ये पेमेंट केलं आहे तर मग याप्रमाणे व्हॅल्यू काढा CBSE नोटिफाय केल्याप्रमाणे, RBI नाही घ्यायची. या गुड्सच्या केसमध्ये जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटंट प्रिन्सिपल समजा RBI व्हॅल्यू घेत असतील ती नाही घ्यायची, CBSE प्रमाणेच घ्या. सर्व्हिसच्या केसमध्ये हे अलाउड आहे की सर्व्हिसच्या केसमध्ये जेव्हा सर्व्हिसची केस आहे तर तिकडे काय दिलं आहे की द ॲप्लिकेबल रेट ऑफ एक्सचेंज डिटरमाइंड ॲज पर द जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल प्रमाणे. पण गुड्सच्या केसमध्ये जो रेट ज्या डेटला सप्लाय झाला आहे म्हणजे सप्लाय झाला आहे त्याचा टाइम ऑफ सप्लायमध्ये प्रोव्हिजन आहे की टाइम ऑफ सप्लाय कसा काढला जातो. तर गुड्सचा केस असेल तर जर फॉरवर्ड चार्जमध्ये गुड्स आहेत तर हे बघायला पाहिजे की गुड्सचा सप्लाय होतो तर कधी इन्व्हॉइस बनवला पाहिजे. रिमूव्हल गुड्स कधी केले? 20 इन्व्हॉइस 20 बनला पाहिजे ना, इन्व्हॉइस कधी बनवला? 20 अगोदर बनवू शकतो, 10 बनवला, 10 इन्व्हॉइस बनवला तर मग ही व्हॅल्यू लागेल CBSE प्रमाणे.
ही व्हॅल्यू लागेल, ही लागणार नाही. ओके, 20 ऑक्टोबरचा रेट गुड्स पाठवले कधी ॲक्च्युली 20 ती व्हॅल्यू येणार नाही. इन्व्हेस्ट किती बनला 10, कारण इथे टाइम ऑफ सप्लाय काय येतो. ओके, हॅलो अक्षय, आता हे जे ऑनलाईन लॉटरी, ऑनलाईन मनी गेमिंग हे सगळं चालतं, त्याच्याकरता हे त्यांनी अमेंडमेंट करून हे काढलेलं आहे. अमेंडमेंट करून 31B 31C हे काढले, आणि त्यामध्ये जेवढी व्हॅल्यू घेतली जाते ती व्हॅल्यू टॅक्सेबल होईल. जसं कसिनो आहे, ऑनलाईन गेमिंग किंवा इन्क्लुडिंग ऑनलाईन मनी गेमिंग, याच्याकरता हे वेगळे रूल केले. हे आले कधीपासून, 1/10/23 आले. नोटिफिकेशन नंबर पण दिला आहे, त्याप्रमाणे हे आलं. आणि दुसरं, 1/28/2 रूल त्यांनी अमेंड करून काढला ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस टू रिलेटेड पर्सन, रिलेटेड पर्सनला कॉर्पोरेट गॅरंटी दिली जाते. रिलेटेड पर्सन म्हणजे तर मी ते बघितलं होतं तिकडे की त्याचा शेअर आहे, कंट्रोल आहे. रिलेटेड पर्सनमध्ये दुसरी कंपनी असेल तर त्यांना काय लोन पाहिजे, काय पाहिजे, ते दुसरी कंपनी त्यांना कॉर्पोरेट त्यांना ती गॅरंटी देते. तर द व्हॅल्यू ऑफ सप्लाय सर्व्हिसेस बाय अ सप्लायर टू रिसिपियंट हु इज रिलेटेड पर्सन बाय वे ऑफ प्रोव्हायडिंग कॉर्पोरेट गॅरंटी टू एनी बँकिंग कंपनी और फिनान्शियल कंपनी ऑन बिहाफ ऑफ द सेड रिसिपियंट शॅल बी डीम टू बी 1% ऑफ द अमाऊंट ऑफ सच गॅरंटी ऑफर. किती अमाऊंट छाडी गॅरंटी दिली, ऑर द ॲक्च्युअल कन्सिडरेशन विच एवर इज हायर. तर कन्सिडरेशन नसेल तर कन्सिडरेशन नाही घेतलं, तरी पण 1% अमाऊंट ऑफ सच गॅरंटी ऑफर, किती अमाऊंटची गॅरंटी घेतली याचा 1% याची व्हॅल्यू ऑफ सप्लाय होईल. हे 3 रूल अमेंडमेंट होऊन आलेले आहे. मग महत्त्व कळलं ना याचं काय. मी याच्यावरती 3 तास हे का घेतलं, अगोदर पहिले घेतलं, त्यानंतर पण परत ते रिवाईज करून घेतलं, परत लिंक लावली आणि परत हे रूल सगळे कम्प्लीट केले. नॉर्मली मी हे असंच घेतो. पहिल्या क्लासमध्ये मी तेवढंच शिकवतो जेवढं मला एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला गरजेचं वाटतं, आणि नेक्स्ट वीक परत ते सांगतो रिवाईज करून आणि रूल सांगतो. कारण की जसं तुम्ही बिल्डरच्या केसमध्ये जाल, तिकडे जाऊन तुम्हाला व्हॅल्यू ऑफ सप्लायचं महत्त्व कळेल, पुढे टाइम ऑफ सप्लायचं कळेल, एक्झम्पशनचं कळेल. म्हणजे सप्लाय, व्हॅल्युएशन, टाइम ऑफ सप्लाय हे हातामध्ये हात घालून चालतात. आणि जर तुम्हाला हे क्लिअर नसेल तर तुम्ही इन्स्पेक्शन ऑडिटला जाऊन काही करू शकणार नाही. थांबूया इथे.